सरकारने आमच्या मुलीची जबाबदारी घेतली नाही। मुलीचे वडील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहाच्या विरोधात तक्रार करण्यात येत आहे। वसतिगृहाच्या प्रशासनावर अद्याप कारवाई झालेली नाही। सरकारी वसतिगृह असताना एकही सरकारी कर्मचारी नाही। या प्रकरणाची दखल आणि आमचं सातवन सत्ताधारी मंत्र्यांनी केलेलं नाही। मुलीची जबाबदारी सरकार घेईल म्हणून तिला सरकारी वसतिगृहात प्रवेश केला। सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। ज्या वसतिगृहात मुलीला ठेवलं होतं त्यातील एकाही व्यक्तीने येऊन विचारपूस केलेली नाही, परंतु या सरकारने आमच्या मुलीची जबाबदारी घेतली नाही। आम्हाला जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही, असं मत मुलीच्या वडिलांनी केलंय। आज रोजी हा तक्रार अर्ज आम्ही देऊन राहिलो। हॉस्टेल सावित्रीबाई फुले हॉस्टेल जे आहे त्यांच्या विरोधात आहे। मोबाईल त्यामध्ये त्या हॉस्टेल प्रशासनावर कसल्याही प्रकारची अद्याप कारवाई झालेली नाही। सरकारी हॉस्टेल सुद्धा असताना एकही सरकारी कोणी कर्मचारी अधिकारी कोणी मंत्री संत्री आम्हाला भेटायला आलेला नाही आहे। आमचं कोणी सांत्वन केलं नाही। जे आले सगळे विरोधी आणि आमचे नातेवाईकच आलेले आहेत। आमचं म्हणणं असं आहे की तत्काल करून कमीत कमी सावित्रीबाई फुले या प्रशासनचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी। NC दाखल तरी करा, कमीत कमी आम्हाला न्याय द्या। दुसरा पोलीस प्रशासनाचं म्हणणं असं आहे की आम्हाला डेड बॉडी तत्काल तुम्ही घेऊन जा। आम्ही आमच्या मुलीची डेड बॉडी घेऊन जातो। आम्हाला त्याचा PM रिपोर्ट द्या। आमच्या मुलीसोबत काय झालं, काय घडलं हे आम्हाला अद्याप माहीत नाही। पोलीस सांगतात त्याच्यावरच आम्ही विश्वास करत आहे। आम्हाला PM रिपोर्ट हातात द्या आणि शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना इथं कोणाला तरी बोलवा, कारण आम्ही ज्या मुलीला आमच्या सरकारी हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं त्यांचं आम्हाला अद्यापही कोणीही व्यक्ती येऊन आमची विचारपूस केलेली नाही। आम्हाला न्याय मिळण्याची शाश्वती यावरून काय दिसत नाही। आम्हाला लेखी आश्वासन मिळालं पाहिजे की आमच्या मुलीला न्याय मिळणार म्हणून। जे आमच्या मुलीसोबत घडलं होऊ शकते यापूर्वी त्या हॉस्टेलमध्ये आणखीही कोण्या मुलीसोबत घडलेलं असू शकते, मात्र धागापोटी ह्या दोन वॉर्डन पायी अंधारे आणि कडू यांच्या पायी त्या मुलींनी कोणी आवाज काढला नाही। त्यामुळे हा प्रकार तिथंच दबलेला असून आज माझ्या मुलीची जी तिथं हत्या झालेली आहे की आणखी काय झालं हे फक्त पोलिसांकडून माहीत पडलं अथवा आमच्याकडे त्याचा काही लेखाजोखा नाही। माझी विनंती आहे आपल्याद्वारे सरकारला की आम्हाला कोणत्याही कसल्याही प्रकारचा कमीत कमी आम्हाला न्याय द्यावा। आज जे आमच्या मुलीसोबत घडलं हे भविष्यात भारतातल्या कोणत्याही ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई।